आता वाजलेले आहे सकाळचे 7:30 आणि पावसाळा सुरू झालेला आहे. सो पाऊस मस्त पडायला लागलेला आहे. थोडा पडतो परत थांबतोय असं चाललेला आहे, पण ठीक आहे. गर्मी जरा कमी झालेली आहे ते बरं वाटते. आता कूलर वगैरे लावण्याची गरज नाही आहे, कारण की इतकी गर्मी होती या वर्षी, तर खूप जास्त गर्मी होती, पण आता जरा बरं वाटत आहे. सो चला आता परी बसली खिडकीमध्ये, जरा बाहेरच्या नजारा एन्जॉय करते आहे आणि मी चहा आणि परीचं दूध ठेवलेलं आहे. सो चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मस्त पाऊस झालेला आहे रात्रभर. सापडत नाही त्यामुळे आता मी एक मीडियम साईजचा मागवला आहे. तर मी सेल्फी स्टिक असते ना त्या टाईपचा आहे, पण तो स्टँड पण करू शकतो तसा वाला मागवला आहे. सो तो येईल त्यावेळेस मग मी असं प्रॉपर ब्लॉग शूट करू शकेल. सो आता मला काय करायचं आहे तर नाश्त्याचं, ॲक्च्युली काल ना मी डोशाचं बनवलं होतं. तर डोशाचं पीठ आहे ज्यात आमचे दोघा तिघांपुरता डोसे होतील, म्हणजे एक एक दोन दोन असे होतील असं. डोसा आणि चटणी आणि जेवणामध्ये आज मी बनवणार आहे. सो जेवणामध्ये आहे मिक्स उसळ. काल मी कडधान्य सगळे मिक्स करून भिजवून ठेवले होते आली आंबाबाई. तर ते मिक्स उसळ आणि चपात्या असं बनवणार आहे. तर भात आता सध्या आम्ही कमी बनवतो, कारण की डॅडा डाएट वर आहे. म्हणून मग भात एकदम बनवला तर एकदम थोडासा बनवला जातो, ज्यात मग परी आणि परी पण चपाती भाजी खाते. आता परी मॅडमचं टेन्शन नाही, आता परी मॅडम म्हणजे 3 वर्षाची होणार आहे. जुलैमध्ये 3 वर्षाची होईल आमची कुंडी. शॉर्ट जुलैला तर बोलता बोलता टाइम निघून गेला, एवढी मोठी होऊन गेली. कार्टी कार्टी नट्टू माझा बच्चा.
पारी ते गाणं पण आई विना मला करमत नाही. जर कधी कधी काही तोडलं फोडलं असं करते ना, उलय उद्योग करायला लागले आता. कधी काही पाडल, कधी काही तोडलं किंवा कधी काही सांडलं का मग मी बोलते फक्त कट्टी. मम्मा सॉरी ना, मम्मा सॉरी. कसं बोलायचं सॉरी? आणि काय करायचं? आणि कसे करते पप्पा? नाश्ता तर आता लगेच जाणार मी, थोड्या वेळाने नाश्ता बनवून म्हणजे जेवणाची तयारी करते आणि जेवण बनवून घेते, मग त्यानंतर बघूया पुढचा दिवस.
झालं. सो आता आम्ही आलेलो आहोत, तर खाली मी गेलेली परीला सोडायला, त्यानंतर मी खालची रॅली मारण्याची मम्मी भेटली, मी तिच्याशी गप्पा मारत बसले. सो परीचा क्लास होऊन अजून थोडा वेळ झाला तरी आमच्या गप्पा झाल्या होत्या. सो आता आम्ही आलेलो आहोत घरी परी आणि मी, आणि आता दीड लेट झाला असं म्हणजे परीला घेऊन येत आहे, कारण खाली जसं मी बोलली की गप्पा मारून बसलो होतो. सो आता जेवणार आहे, परीला जेव घालणार आहे आणि मग परीला झोपवणार, त्यानंतर बघूया पुढचा दिवस कसा जातो आहे ते. सो चला मी जेवण घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटते. हे गाईज, सो आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी आणि परी चाललेलो आहोत मांडण्याच्या घरी. परी पकड ग, पकड. तर असं सहजच आज कंटाळा येतो घरामध्ये, आज कंटाळा यायला लागला. सो म्हटलं की परीला थोडं घेऊन द्यावं आणि जरा असं बसलेलं आहे, थोडं गप्पा होतो म्हणून. चला आम्ही जाऊन येतो, मग त्यानंतर तुम्हाला भेटते. परी काय कर. तर मांडण्याच्या घरी परी मस्त गाणे एन्जॉय करते आहे. सो चला या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.